नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपल्याला चटपटीत लागणारे आंबट गोडाचे लिंबाचे लोणचे बनवायचे आहेत। हे लोणचे लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडते, म्हणून आपण इथं लिंबाचं लोणचं बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला 4 ते 5 लिंबं घ्यायची आहेत। ही लिंबं मी धुवून पुसून घेतलेली आहेत आणि आता पोळपाटावर आपल्याला हाताच्या मदतीने ह्याला मऊ करून घ्यायचे आहेत लिंबांना। इथे हे लिंबं आपल्याला पातळ सालीची वापरायची आहेत लोणच्याला। जाड सालीची लिंब जर तुम्ही वापरली तर लिंबाचं लोणचं कडवट लागेल, म्हणून आपण पातळ सालीची इथं लिंब वापरणार आहोत। या लिंबाच्या फोडी आपल्याला 7 ते 8 अशा करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला आवडेल अशा फोडी तुम्ही करू शकता। माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करत जा। बेल आयकनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। हे बघा, आपल्या फोडी करून झालेल्या आहेत। आता आपण ह्या फोडींचा थोडा थोडा रस काढून घेणार आहोत। रस जर नाही काढला तर लिंबाचे लोणचे खूप आंबट लागते, म्हणून आपण हे रस काढून घेणार आहोत। हिवाळ्यामध्ये लिंब स्वस्त असतात, म्हणून आपण इथं लिंबाचं लोणचं बनवत आहोत। उन्हाळ्यात हीच लिंब तुम्ही घ्यायला गेली तर तुम्हाला 10 ते 2 मिळतात। आणि ह्या लिंबाचा रस जो आहे काढलेला, तो आपण एका बॉटलमध्ये फ्रीजरमध्ये भरून ठेवणार आहोत, म्हणजे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला लिंबू पाणी करण्यासाठी कामी येईल। आता ह्या फोडी आपण एका पातेल्यामध्ये घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला गूळ किसून घालायचा आहे। अर्धी वाटी गूळ घालायचा आहे आपल्याला। आता 1 चमचा आपण आता याच्यामध्ये लाल तिखट घालूया आणि 1 चमचा मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे। कुकरमध्ये 2 ते 3 ग्लास पाणी घालायचं आहे आणि पातेले आपल्याला कुकरला ठेवून 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। हे बघा, आपलं आता हे शिट्ट्या करून झालेलं आहे आणि पोळी आपल्या मऊ झालेल्या आहेत। आता ह्या पोळी आपण प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा काचेच्या भरणीमध्ये हवाबंद असं तुम्ही ठेवू शकता। ह्या पोळी काढून घ्यायचे आहेत आणि उरलेलं पाणी जे आहे ते आता आपल्याला हे पाणी गॅसवरती 5 ते 10 मिनटं उकळून आपल्याला आटवून घ्यायचं आहे। हे बघा, असं आटवून घ्यायचे आणि हे घट्ट झाल्यानंतर पाणी आपल्याला या फोडींमध्ये घालायचं आहे। आता या फोडीवरती आपण ओतून घेऊया। हे बघा असं, आणि या फोडी सगळ्या आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत। हे 4 ते 8 दिवसांनी चांगलं मस्त असं चविष्ट लोणचं लागतं। हे बघा, तुम्ही बघू शकता। माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा। धन्यवाद।